नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी नवीन डिझाईन घेऊन आली आहे. प्रीतीताईंनी मला फोटो शेअर केला होता, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत आहे. तर चला मग आपण सुरुवात करू. मी ते सर्व 6 नंबरचे मोती घेतलेले आहे. तुम्ही 4 नंबर 5 नंबरचे पण घेऊ शकताय. 3 कलर वापरले आहे मी इथे. तर चला आपण बघूया. सुरुवातीला आपण 4 लाल मोती घ्यायचे आहे. 4 लाल मोती घ्यायचे आणि ते नायलॉनच्या दोऱ्यात ओवून घ्यायचे आहे. 50 mm दोरा आहे माझा आणि 8 mm सुई घेतली आहे मी. त्याचा असा राऊंड तयार करून घ्यायचा. बघा, असा एक चौकोन तयार होतो. आणि मग आता आपण दुसरा रंग वापरणार आहे. बघा, पुढे मी 3 मोती घेतले, गुलाबी रंगाचे मोती घेतले आहे. बघू, आणि ह्या मोत्यातून दोरा निघाला आहे, तर त्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची आहे आणि तिथे एक चौकोन तयार करायचा. बघा, असे 2 चौकोन तयार झालेत आपले. आता सुई पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. पुढच्या लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची. आणि परत 3 मोती घ्यायचे, गुलाबी रंगाचे घ्यायचे आहे. आपण गुलाबी मोती घेणार आहे आता आणि 3-3च घेणार आहे. बघा, 3 मोती घेतले आणि परत ह्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आणि पुढच्या लाल मोत्यात काढून घ्यायची आहे. बघा, आपल्याला ह्या 4ही मोत्यांमध्ये चौकोन तयार करून घ्यायचे आहे. आता परत 3 मोती घ्यायचे, गुलाबी रंगाचे. आणि या मोत्यातून सुई काढून पुढच्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण मध्ये चौकोन तयार केला, आता आपण बाहेर चौकोन तयार करतो आहे. परत 3 मोती घेतले आणि हा जो शेवटचा चौकोन आहे तो पण आपण पूर्ण करून घेतला आहे. बघा बघा, हा एक मधला चौकोन आणि हा एक दुसरा चौकोन तयार केला आपण. आता सुई ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे वरच्या. आता आपण परत एक चौकोन तयार करणार आहे वरती, जसा आत्ता इथे केला त्याच प्रकारे वरती पण करणार आहे. बघा, या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे. आता आपण व्हाईट मोती घेणार आहे. 3 मोती घ्यायचे आहेत. हे 3 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या ह्या 2 मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे सुई. बघा, इथे एकच मोत्यात आपण 3चा चौकोन तयार केला. इथे 2 मोती आहे, इथे फक्त 2च मोती घेणार आहे आपण. सफेद रंगाचेच मोती घ्यायचे आहे. बघा, या 2ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. पुढे या मोत्यामध्ये 3ऱ्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे. बघा, अशी एक आउटलाईन तयार होते आहे, चौकोन तयार होतो आहे तिथे सफेद रंगाचा. आता 3 मोती घ्यायचे परत आणि इथे चौकोन तयार करायचा आणि परत पुढच्या 2 मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची आहे. बघा, एवढं पूर्ण झालं आहे. आता इथे सेम करायचं आहे जसं आपण मागे केलं. परत 2 मोती घ्यायचे आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची पुढच्या 1 मोत्यापर्यंत, या मोत्यापर्यंत. म्हणजे बरोबर बाहेरून पण एक चौकोन तयार होणार आहे. आता परत इथे 3 मोती घ्यायचे आहे. हे घेतले 3 मोती. आपण इथे जेव्हा असतो या मोत्यामध्ये तेव्हा 3-3 मोती घ्यायचे आणि इथे मध्ये असतो तेव्हा फक्त 2च मोती घ्यायचे.
आणि ह्या पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे. बघा, ह्या दोन मोत्यांपर्यंत सुई काढून घेतली. आता फक्त दोनच मोती घ्यायचे आहे आणि इथे पण चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, इथे फक्त आपल्याला दोनच चौकोन बाकी आहे, तर आपण तीन मोती घ्यायचे आणि हा इथला चौकोन तयार करायचा आणि सुई पुढच्या दोन मोत्यांमध्ये काढून घ्यायची आहे. आता फक्त शेवटचे दोन मोती वापरायचे आणि मग आपला तो सफेद चौकोन पण पूर्ण होणार आहे. बघा, हा मध्ये एक लाल चौकोन तयार केला, नंतर एक गुलाबी चौकोन तयार केला, त्याच्या बाहेर सफेद चौकोन तयार केला. आता सुई वरती काढून घ्यायची, या सफेद मोत्यामध्ये काढून घ्यायची सुई. आधी सुरुवातीला हा असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपण आता पुढची डिझाईन बघू. आपल्याला पाच मोती घ्यायचे आहेत, आता सफेदच रंगाचे पाच मोती घ्यायचे. हे झाले पाच मोती आणि त्याचा एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. बघा, त्याचा असा एक राऊंड तयार करून घेतला आपण आणि सुई काढून या दोन मोत्यांमध्ये काढून घ्यायची पुढच्या. बघा, या दोन मोत्यांमध्ये आपण सुई काढून घेतली आहे. आता इथे एक सफेद मोती आणि एक वेगळ्या कलरचा, म्हणजे एक लाल मोती घेणार आहे मी इथे. असे दोन मोती घ्यायचे आणि इथे ह्या दोन मोत्यांमधून एक चौकोन तयार करून घ्यायचा. बघा, हा झाला. आता सुई फिरवून ह्या दोन मोत्यांमध्ये पुढे यायचं आहे. बघा, ह्या दोन मोत्यांमध्ये आपण चौकोन तयार केला. इथे आपण सहाचा चौकोन, सहाचा राऊंड केला. आता इथे पण चौकोन तयार करणार आहे. तर आधी सुरुवातीला लाल मोती घ्यायचा आणि मग सफेद घ्यायचा आणि हा इथला एक चौकोन तयार करून घ्यायचा. बघा, हे दोन चौकोन तयार झाले. आता सुई फिरवून ह्या मोत्यांमध्ये यायचं आहे. हे जे दोन मोती आहे त्या मोत्यांमध्ये सुई काढून घ्या. बघा, आपण ह्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घेतली आहे. आता तिथे आपण सहाचा राऊंड तयार करणार आहे, त्यासाठी चार मोती घ्यायचे आहे आणि त्याचा असा एक पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा. बघा, इथे सहाचा राऊंड तयार झाला, इथे पण सहाचा राऊंड तयार झाला. आता सुई फिरवून घ्या आणि इकडच्या मोत्यामध्ये काढून घ्या. ह्या राऊंडमधून सुई काढून घेतली तरी चालेल. जिकडनं तुम्हाला फिरवायचं असेल तिकडून फिरवून घ्या आणि पुढच्या मोत्यापर्यंत या. ह्या मोत्यामध्ये यायचं आहे आपल्याला. बघा, या वरच्या सफेद मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे. बघा, जसा इथे सहाचा राऊंड तयार केला तसा इथे पण सहाचा राऊंड तयार करायचा आहे. तर आपण त्यासाठी पाच मोती घ्यायचे सफेद रंगाचे. हे झाले पाच मोती आणि याचा असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. बघा, आता सुई फिरवून घ्या. इथून अशी ह्या बाजूने फिरवा, म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. आणि ही बघा, ह्या मोत्यात काढून घ्या सुई. बघा,
आपल्याला आता इथे चौकोन तयार करायचा आहे. जसं आपण इथे केले हे दोन चौकोन, त्याचप्रकारे हे दोन मोती आणि हे दोन मोती इथे दोन चौकोन तयार करायचे आहे. आता परत एक लाल मोती आणि एक सफेद मोती असे दोन मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यामध्ये बघा झाला याचा चौकोन तयार. आता सुई फिरवून या मोत्यांमध्ये यायचं आहे. बघा मी या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे. आता इथे सुरुवातीला एक सफेद मोती आणि मग एक लाल मोती घ्यायचा आणि मग इथे या दोन्ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची वरती आणि तिथे चौकोन तयार करायचा. हा झाला, इथे हे दोन चौकोन तयार झाले. आता सुई ह्या मोत्यात काढायची आहे वरती आणि तिथे आपल्याला आता सहाचा राऊंड तयार करायचा आहे. तर त्यासाठी चार मोती घ्यायचे सफेद रंगाचे, कारण तिथे दोन ऑलरेडी आहेत, त्यासाठी आपण फक्त चारच मोती घेणार आहे आणि उरलेले हे दोन. तर तिथून त्याचं सहाचा एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे. बघा आता परत सुई फिरवून ह्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे. इथे सहाचा राऊंड तयार करायचा. बघा आता पाच मोती घ्यायचे सफेद रंगाचे, पाच मोती. हे झाले पाच मोती आणि इथे त्याचा परत एकदा सहाचा राऊंड तयार करून घ्यायचा. बघा आता परत सुई फिरवून ह्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि परत नेहमीसारखे तिथे त्या चार मोत्यांमध्ये आपल्याला दोन चौकोन तयार करायची आहे. बघा हे दोन मोती आणि हे दोन मोती. तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला एक लाल, मग एक सफेद आणि त्याचा एक चौकोन असं तयार करून घ्यायचं आणि परत सुई फिरवून पुढच्या मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुरुवातीला हे चौकोन तयार करून घेऊ शकताय आणि मग शेवटी हे जे पाकळ्या ह्या हे जे राऊंड आहे ते करू शकताय. मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवते सगळ्याच. आधी सहाचा राऊंड मग हे चौकोन. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आधी चौकोन तयार करून घेऊ शकता आणि मग सहाचे राऊंड केले तरी चालेल. बघा आता अजून एक चौकोन तयार करायचा. सुरुवातीला एक सफेद आणि मग एक लाल मोती घ्यायचा. छोटीशी रांगोळी आहे, सुंदर वाटते, खूपच सुंदर दिसते ती आणि सोपी पण आहे करायला. बघा आता हा चौकोन पूर्ण झाला. आता परत आपण इथे सहाचा राऊंड तयार करणार आहे. मग त्यासाठी चार मोती घ्यायचे. हे घेतले चार मोती आणि इथून असा त्याचा राऊंड पूर्ण करून घ्यायचं. बघा झालं आणि आता सुई फिरवून परत इथे घेऊन यायची सुई आणि इथे आता आपण सहाचा परत एक राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी पाच मोती घ्यायचे आहे आपल्याला. हा झाला इथे एक राऊंड तयार. आता इथे फक्त चार दोन चौकोन बाकी राहिले आहे आणि मग आपली रांगोळी तयार. आता एक लाल मोती घ्या, एक सफेद घ्या आणि त्याचा एक चौकोन तयार करून घ्या. हा झाला. आता परत सुई फिरवून घ्यायची पुढे पुढचा चौकोन तयार करण्यासाठी.
एक सफेद मोती आणि एक लाल. आणि हा झाला हा शेवटचा चौकोन तयार. आणि परत आता इथे सहाचा एक शेवटचा राउंड बाकी आहे, त्यासाठी आपण घेणार चार मोती. आणि ही झाली आपली शेवटची सहाचा राउंड. आणि रांगोळी पण तयार झालेली आहे. बघा बघा किती सुंदर दिसते आहे, छोटीशी पण एकदम सुंदर आहे बघा. आता आपण त्याला साईडला ठेवायला थोडी डिझाईन करणार आहे, तर चला आपण बघूया. आता जे फूल बनवलं आहे आपण, त्यासाठी आपण साईडला ठेवायला डिझाईन बनवणार आहे. तर आता आपण फक्त सहा सहाच मोत्यांचा राऊंड तयार करणार आहे, तर त्यासाठी आपण सहा मोती घ्यायचे आहे सफेद रंगाचे. आता पुढची डिझाईन एकदम सोपी आहे आणि सुंदर पण आहे, तर असा सहा मोत्यांचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा बघा. आणि आता पुढे मी एक हिरवा कलर वापरणार आहे, तर त्यासाठी दोन हिरवे तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आणि दोन सफेद रंगाचे मोती घ्यायचे. आपल्याला बघा सहाचाच राऊंड तयार करायचा आहे, सहा सहा मोती. आता सुरुवातीला सहाचा एक राऊंड झाला, मग नंतर पाच पाच मोत्यांचा राऊंड येणार आहे बघा. सुरुवातीला सहा सफेद रंगाचे मोती, मग नंतरच्या राऊंडमध्ये आपण तीन हिरव्या रंगाचे मोती वापरले. आता ह्या हिरव्या रंगाच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा. ह्या हिरव्या रंगाच्या मोत्यात सुई घेतली आहे मी. आता पुढे आपल्याला चार मोती हिरव्या चार मोती सफेद रंगाचे आणि एकच मोती हिरव्या रंगाचा घ्यायचा आहे. हा घेतला एक मोती हिरव्या रंगाचा आणि त्याचा असा राऊंड तयार झाला बघा. बघा सुरुवातीला सहा सफेद मोती, मग नंतर आपण तीन मोती ॲड केले हिरव्या रंगाचे, मग शेवटी फक्त एकच मोती ॲड केलं. आता सुई फिरवून घ्या आणि ह्या दोन नंबरच्या मोत्यात सुई काढून घ्या बघा. हा दोन नंबरचा मोती, त्याच्यामध्ये सुई आहे. आता दोन सफेद रंगाचे मोती आणि तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. तीन हिरव्या रंगाचे मोती आणि दोन सफेद रंगाचे मोती. तर आता या मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि तिथे त्याचा राऊंड तयार करायचा बघा. आता सुई फिरवून घ्यायची आणि ह्या मोत्यात यायचं आहे बघा. मी सुई फिरवून घेते. बघा मी आता या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे. आता तिथे आपण तीनच मोती वापरणार आहे, तर त्याच्यामध्ये दोन सफेद रंगाचे असणार आहे आणि एकच हिरव्या रंगाचा मोती असणार आहे बघा. असे तीन मोती घेतले आणि त्याचा असा राऊंड तयार करून घ्यायचा आणि सुई पुढच्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे, या मोत्यापर्यंत बघा. हा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला तीनही मोती हिरवेच वापरायचे आहे. तीन हिरवे मोती वापरायचे आणि त्याचा इथे असा हा राऊंड तयार करून घ्यायचा आहे बघा. अशी सुरुवात आहे याची. आता आपण पुढे बघू. बघा आता पुढे काय करायचं आहे, सुई काढून घ्यायची ह्या मोत्यापर्यंत. हा जो आपण तीन मोती वापरले हिरव्या रंगाचे, त्याच्यातला मधला मोती, त्याच्यामध्ये आपण सुई काढून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला सुरुवातीला एक हिरवा मोती
मग 3 सफेद मोती आणि परत एक हिरवा मोती, असे मोती घ्यायचे आहे। हे झाले 5 मोती। रंग बघा, सुरुवातीला एक हिरवा, मग 3 सफेद आणि मग परत एक हिरवा, असे मोती घेतले। आणि ह्या 2 मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची आहे, या सफेद मोत्यापर्यंत सुई काढून घ्या। बघा, आता आपल्याला 3ही मोती सफेदच रंगाचे वापरायचे आहे। हे 3 मोती घेतले आणि त्याचा राऊंड तयार करून घ्यायचा। पुढच्या 2 मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची नेहमीच। आता पुढे एक हिरव्या रंगाचा मोती आणि 2 सफेद रंगाचे मोती वापरायचे। आणि हा इथला आहे शेवटचा राऊंड आहे हा। पकडताना असेच पकडा, डिझाईन आपली अशीच आडवी तयार होणार आहे त्यासाठी। बघा, आता सुई फिरवून या सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे। आपण या सफेद मोत्यात सुई काढून घेतली। आता 5ही मोती सफेद रंगाचे वापरायचे आहे आपल्याला। 5 मोती घ्या। हे झाले 5 मोती। आणि या एकाच मोत्यातून आपल्याला हा 6 राऊंड तयार करायचा आहे। आणि पुढच्या 2 मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा, आता पुढे 3ही मोती हिरव्याच रंगाचे घ्यायचे। हे घेतले 3 मोती आणि त्याचा राऊंड तयार करायचा। पुढच्या पण 2 मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्या। हे झाले 3 मोती। आता पुढे 2 मोती सफेद रंगाचे आणि 1 हिरव्या रंगाचा मोती घ्यायचा। आणि परत सुई फिरवून घ्यायची पुढच्या मोत्यापर्यंत। आता पुढे 1 सफेद रंगाचा मोती घ्यायचा आणि 3 मोती हिरव्या रंगाचे घ्यायचे आहे। हे झाले 4 मोती। आणि या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे पुढे। बघा, हा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे। आणि आता इथे आपल्याला 1/6 राऊंड तयार करायचा आहे, त्यासाठी 4 मोती घ्या। आणि हा इथला 6 राऊंड पूर्ण करून घ्या। बघा, इथे हे 2 सर्कल सफेद रंगाचे इथे एक आला, असेच येणार आहेत पुढे। आता सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या मोत्यात, सॉरी, हा जो मधला मोती आहे हिरव्या 3 हिरव्या रंगाच्या मोत्यांमधला मधला मोती, त्या मोत्यात सुई काढून घ्या। आता पुढे 1 हिरवा रंगाचा मोती, 3 सफेद रंगाचे मोती आणि परत 1 हिरव्या रंगाचा मोती घ्यायचा। आणि बघा, हा एकाच मोत्यातून काढायची आहे सुई। हा जो हिरवा मोती आहे एकाच मोत्यातून काढायची आणि पुढच्या 2 मोत्यांपर्यंत
पुढे काढून घ्यायची सून. आता पुढे तीनही मोती सफेद रंगाचे घ्यायचे आहे आणि पुढच्या मोत्यापर्यंत ह्या दोन पुढच्या मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची. हा राऊंड असा पूर्ण करून घ्यायचा आहे आणि सुई फिरवून ह्या सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे. हा जो सफेद मोती आहे त्यात सुई घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला सगळे मोती सफेदच रंगाचे वापरायचे आहे. पाच मोती घ्यायचे आहे. हे घेतले पाच मोती सहाचा राऊंड तयार करण्यासाठी. त्याचा हा राऊंड तयार झाला. बघा इथे दोन तयार झाले आणि इथे दोन तयार झाले. आता सुई फिरवून इथे पुढे काढून घ्यायची आहे. आता पुढे तीनही मोती हिरव्या रंगाचे घ्यायचे आणि त्याचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई काढून घ्यायची आहे. पुढे दोन मोती सफेद रंगाचे मग एक मोती हिरव्या रंगाचा. आणि नेहमीसारखी सुई पुढे काढून घ्या. हा झाला एक राऊंड तयार. बघा डिझाईन कशी तयार होते आहे. इथे हे हिरवे मोती येत आहे पाच पाच. बघा त्याचप्रकारे सगळीकडे येणार आहे तसेच. आता पुढे एक मोती सफेद रंगाचा आणि दोन मोती हिरव्या रंगाची असणार आहे. तीन मोती असणार आहे, सॉरी, एक मोती सफेद आणि तीन मोती हिरव्या रंगाचे. आणि इथे हा झाला हा एक राऊंड तयार झाला. आता इथे जसे दोन तयार केले आहे तसा इथे पण तयार होणार आहे. बघा मध्ये हे दोन मोती हिरवे सोडले आहे. आता इथे सहाचा राऊंड तयार करायचा. त्यासाठी आपण चार मोती घेऊ कारण दोन इथे ऑलरेडी आहेत. त्यासाठी हा झाला सहाचा राऊंड तयार. आता सुई परत फिरवून घ्यायची आहे ह्या मधल्या मोत्यापर्यंत. हा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत सुई फिरवून घ्या. आणि आता बघा तुम्ही इथे बघून करू शकताय. बघा ह्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे आणि मग इथे राऊंड कितीचा आहे बघा. पाच मोती घेतले आहे. पहिले हिरवा मोती आहे, मग तीन सफेद मोती आहे आणि मग हा हिरवा मोती. त्याचप्रकारे बघून बघून तुम्ही पुढे ही डिझाईन तयार करू शकताय. बघा हा घेतला हिरवा मोती, मग तीन मोती घ्यायचे आहे सफेद रंगाचे आणि परत एक हिरवा मोती घ्यायचा आहे. आणि इथून हा राऊंड पूर्ण करून पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची. बघा आता बघा परत ह्या मोत्यामध्ये आहे आपण. बघा हा ही जी लाईन अशी तिरपी तिरपी लक्षात ठेवायची म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता बघा इथे हे असे मोती घ्यायचे आहे आपल्याला. तीनही मोती सफेद रंगाचे असणार आहे. पुढच्या दोन मोत्यांपर्यंत पण सुई काढून घ्या. अशी एक अशी क्रॉस मध्ये लाईन तयार होते. बघा अशी डिझाईन तयार होते
अशी अशी त्याच प्रकारची डिझाईन आहे बघा. आता इथे आपल्याला एकच मोती हिरवा घ्यायचा आहे आणि दोन मोती सफेद रंगाचे घ्यायचे आहे. आणि इथे हा राऊंड तयार करायचा. हा झाला. आता परत सुई फिरवून ह्या सफेद मोत्यात काढून घ्यायची आणि तिथे सहाचा राऊंड तयार करायचा. बघा आता आपण परत पाच मोती घेणार आहे. हे घेतले पाच मोती आणि त्याचा राऊंड तयार करून सुई पुढे काढून घ्यायची आहे. बघा अगदी सोपी डिझाईन आहे. आता इथे बघून बघून तुम्ही इकडे करू शकताय. ही डिझाईन अशी अशी तयार होते आहे बघा. अशीच बघून बघून तुम्ही पूर्ण करू शकताय. बघा फक्त एक ही जी सफेद लाईन आहे बघा तिरप तिरप घ्यायचं आहे तुम्हाला. इथे ह्या मोत्यामध्ये आहे ह्या मोत्यामध्ये सेम. मग इथे तीन मोती हिरव्याच रंगाची येतील. त्याप्रकारे तुम्हाला सर्व डिझाईन पूर्ण करायची आहे. तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी तुम्ही करू शकताय. जेवढी मोठी पाहिजे असेल तेवढी मोठी. तर मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा इथे मी हे पाच राऊंड तयार केले आहे. बघा एक दोन तीन चार पाच. इथे चारच झाले आहे. खाली पण एक राऊंड पूर्ण करायचा आहे. तर मी इथे शेवट करणार आहे. पाचच राऊंड घेणार आहे मी इथे वरती आणि इथे खाली पण. तर त्यासाठी बघा इथे जेव्हा पाचचा राऊंड पूर्ण होईल तिथे हे एवढं तसंच ठेवायचं. तुम्हाला जर पुढे करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. पण मी इथे स्टॉप करणार आहे त्यासाठी सांगते. सुई काढून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे. हे इथपर्यंत तसंच ठेवायचं आहे. इथून ह्या मोत्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पुढे आपल्याला त्यासाठी तीन मोती सफेद रंगाचे घ्यायचे आहे आणि एकच मोती हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे. त्याचा राऊंड तयार करायचा आणि पुढच्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची आहे सुई. पुढच्या दोन मोत्यांपर्यंत बघा. आता इथे एक हिरवा आणि दोन सफेद असे मोती घ्यायचे आणि हा पण एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि सुई काढून ह्या मोत्यात यायचा आहे. बघा हा जो सफेद मोती आहे इथे बघा हा जो मोती आहे त्या मोत्यात सुई काढून घेतली आहे. आता आपल्याला तिथे सहाचा राऊंड तयार करायचा. शेवट करणार आहे इथे मी. त्यासाठी तुम्हाला दाखवते आहे. हे झाले पाच मोती आणि हा झाला. बघा इथे वरती पण हे पाच राऊंड आहे आणि इथे पण पाच राऊंड आहे. डिझाईन अशी आहे बघा. अशी छान वाटते बघा. करून बघा तुम्ही. अशा दोन करायचे आहेत आपल्याला. तर आता ही करून दाखवली आहे मी तुम्हाला. दुसरी मी तयार करते आणि मग रांगोळी कशी दिसते ते तुम्हाला दाखवते. बघा मी दोन्ही बाजूंना डिझाईन तयार करून घेतलेली आहे. बघा असं मध्ये एक फूल ठेवू शकता तुम्ही आणि साईडला असं बनवू शकता. बघा तुम्हाला ही पट्टी जेवढी तयार करायची असेल तेवढी तुम्ही मोठी करू शकताय. त्याचं तुम्ही महिरप पण बनवू शकताय. बघा तुम्ही तुमची आयडिया लावा आणि नवीन काहीतरी तयार करा त्याचं. बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला एक फोटो नक्की पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी कळतील. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.